सिडको महामंडळाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र प्रकल्पाकरिता राज्य शासनाने महसुली अधिकारी आणि भूमापन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 22 नवीन पदे निर्माण करण्याकरिता मंजुरी दिली आहे. यामुळे नैना प्रकल्पाशी संबंधित कामे पार पाडण्याकरिता सिडकोकडे स्वतःचे अतिरिक्त आणि समर्पित मनुष्यबळ असणार आहे. यामुळे नैना प्रकल्पाची अंमलबजावणी विहित कालावधीत करणे सुकर होणार आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवतालच्या 371 चौरस किलोमीटर प्रदेशात नैना हे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे सुनियोजित शहर विकसित करण्यात येत आहे. नैना प्रकल्पाची अंमलबजावणी ऐकून 12 नगर रचना परियोजनांद्वारे करण्यात येत आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जमीन मालकांचे हक्क बदल करून नोंदणी ठेवणे, प्रॉपर्टी कार्ड्स तयार करणे, जमिनीची मोजणी करणे, नवीन नकाशे तयार करण्याच्या कामांसाठी महसूल आणि भूमी अभिलेख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. याकरिता नैना प्रकल्पासाठी महसूल अधिकारी आणि भूमापन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नवीन पदे निर्माण करण्याची विनंती सिडकोने शासनाला केली होती. त्यानुसार उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत नैना प्रकल्पाकरिता एकूण 22 नियमित पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उपअधीक्षक भूमी अभिलेख, शिरस्तेदार, निमतादार आणि सर्वेक्षक अशी एकूण 22 पदे नैना प्रकल्पाकरिता निर्माण करण्यात आली आहेत. सदर पदे ही सिडको आस्थापनेवर असणार असून या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सिडकोचे प्रशासकीय नियंत्रण असणार आहे.